सर ये बाइट दी मची यार सर ये आता जे वाइडनिंग करता फुटपाथ करता ये जे आता अंगड़ी ये करते सगळे कालांगूट पास वो कंप्लीट रोड जो हा वो पैरल रोड आमी करपाचो प्रयत्न चालू केलो हिंगासर वो ब्रिज आता वाइडन जाता बाय 5 meters बिकॉज इज अ एक्सिडेंट प्रोन जोन हिंगा जेन्ना लोक येताले हिंगा स्लाइटले स्लाइट कर्व आहा पण दिसना आसलो सो स्लाइड कर्व दिसना ते ब्रिजाक लागून लोक भितर बसून पडटाले नल्लान या सो त्या खातीर वो रोड हिंगासर ब्रिज वाइडन करता आमी आणि त्याका पॅरापेट बांधता आणि कंप्लीट ये इलेक्ट्रिक पोल्स काढपाक आमचो एस्टिमेट पास झाला तुम्ही पहिला असलेले वो न्यू इलेक्ट्रिक पोल येलो वो आधी रोडार आसलो हे सगळे भायर येयल्ले आहा वो प्रपोजल आमी घातलेलो आणि पास करून हाडलेलो आणि वो ऑलरेडी वर्क ऑर्डर इश्यू झाली आहा 21 lakhs प्रपोजल हो आता इलेक्ट्रिक पोल शिफ्टिंग त्याच्या भायर आमी न्यू प्रपोजल घातला अंडरग्राउंड केबलिंग काढून जेन्ना वेल्ला काणका भितर वयसू ते अप टू नागोवा बसून सब स्टेशन अंडरग्राउंड हे LT आणि HT दोनूय अंडरग्राउंड जावपाची गरज आहे आणि त्या खातीर जे प्रोविजन करपाक जाय ते आमी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक सांगला येता ते बजेटीन आमचे प्रोविजन कर कित्याक दीस स्ट्रीट इज द बिजीयस्ट स्ट्रीट म्हणजे म्हापसा वचपाक हो मेन रोड आणि त्या खातीर लोकांनी हिंगासून सॅक्रिफायस बसून केल्ले आहा आपले 3-3 meters 4-4 meters जागे नेक्स्ट टू द्या गेट दे हॅव गिवन अँड टेकन द कंपाउंड वॉल्स बिहाइंड आय थँक दोज पीपल वॉटर पाइपलाइन असली या ब्रिजाची शिफ्ट जाता भायर येतली आता ती ऑलरेडी अप्रूव झाला ते काम ह्या 2-3-4 days बसून सुरुवात जाऊक शकता आणि ही पाइपलाइन भायर येतली आणि हो ब्रिज 5 meters वाढतला आणि ही फुटपाथ त्याच्या भायरसून वयतली आणि फुटपाथ अप टू नागवा जंक्शनाचेर पावतली कित्याक नागवासून फुटपाथ गेल्ली हा अप टू पालमारिना पालमारिना अप टू सेंट अलेक्स चर्च उरल्या ती नेक्स्ट फेजीन आता स्टार्ट जातली फुटपाथ कनेक्टिविटी वील बी राईट फ्रॉम म्हापसा गांधी चौक
टू सेंट अलेक्स चर्च, फ्रॉम सेंट अलेक्स चर्च अप टू ताज, म्हणजे शिंकेरे फोर्ट अगुआदा, म्हणजे अप टू यू कॅन गो अप टू फोर्ट अगुआदा जेल बसून ऑर फोर्ट अगुआदा ऑन टॉप ऑन अ फुटपाथ राईट फ्रॉम म्हापसा टील देर, असे आमचे प्रोविजन हा. मेन वॉटर रेन वॉटर हार्वेस्टिंग इज नॉट ओनली इन बार्रा, आय एम टॉकिंग रेन वॉटर हार्वेस्टिंग शुड बी कॅरीड आउट थ्रू आउट गोवा आणि इन ऑल विलेजीस. ऑल विलेजीस शूड हॅव देअर ओन वॉटर प्रोव्हिजन. म्हणजे हा व्हडली एरियाचे उलयता, हे मिनिमम 5,000 square meter जागो, 4,000 square meter जागो प्रोव्हिजन करपाची गरज हा प्रत्येक विलेजीन फॉर द जनरेशन नेक्स्ट. म्हणजे आम्ही फ्युचर जेव्हा चिंता त्यांना वॉटर बॉडी एक विलेजीन आसची थिंगा पावसाचे उदक डायरेक्ट थिंगा येतले आणि दोंगराचे उदक म्हणजे दोंगराचे सकला हे वॉटर बॉडी आसपाची गरज हा. दोंगराचे सकला म्हणजे दोंगराचे उदक येयले आणि डायरेक्ट थिंगा त्या तोयेन गेले. व्हडली तोई वॉटर बॉडी हॅज टू बी क्रिएटेड इन एव्हरी सेकंड विलेज. इफ इट इज क्रिएटेड इन पार्रा वेल्ला कणका इज सफिशियंट. पार्रा वेल्ला कणका एक झाले म्हणजे हे दोन विलेजीक एक वॉटर बॉडी. आता गिरी विलेजीक एक वॉटर बॉडी, सालिगांव विलेजीक एक वॉटर बॉडी. सालिगांव आणि सांगोळडा कॅन शेअर अ कॉमन वॉटर बॉडी. वी कॅनॉट रिलाय ओनली ऑन दॅट वॉटर विच विल कम विच इज कमिंग फॉर सो मेनी इयर्स, बट एव्हरीबडी इज फायटिंग फॉर दॅट वॉटर. यू लुक ॲट टुडे, वी आर स्टील फायटिंग द बॅटल इन सुप्रीम कोर्ट, वी आर स्टील फायटिंग वॉटर. आमची हे चालू 100% ती चेंज ऑफ चॅनल केल्ले हा असं तुम्ही पोया. म्हाका दिसता सगळ्या मिडियांनी पळयले हा. आता कोर्ट किती डिसिजन दिता तेजेर हा ते, बट दे हॅव डायवर्टेड वॉटर. बट डू यू थिंक दॅट गोवन शुड बी रेडी टू गिव्ह अप माथाई? वी आर नॉट रेडी टू गिव्ह माथाई, बट प्रोव्हिजन हॅज टू बी मेड इन ऑल विलेजेस. दिस इज वॉट आय फील एज अ MLA ऑफ कलंगूट कॉन्स्टिट्युएंसी, एज अ MLA ऑफ गोवा. कित्याक आयज आमकां वॉटर शॉर्टेज इतली हा हिंगासर, मेजर वॉटर शॉर्टेज इन कोस्टल बेल्ट ऑफ गोवा. आय एम नॉट सेईंग वी आर गोईंग टू लीव द इश्यू ऑफ आवर मदर मदय, बिकॉज मदयाचो इश्यू इतकी वर्सां जाली चलता आनी आजुनी पासून आमकां उदक येता. बट वॉटर कमी जाल्ले आहा, जे रिवरान आमकां उदक येताले त्या रिवरांनी कमी जाल्ले आहा, कित्याक डायवर्जन जाल्ले आहा. माझे वॉटर बिकॉज इट्स नॉट गोईंग टू सस्टेन इन द फ्युचर. You look at how fast growth is there in the state of Goa as far as new hotels, resorts, guest houses, villas, bungalows are concerned. So how do we stop that as a government or as a panchayat? Ami stop karung shakta de na. Vadota hotel vadta, resorts vadta. Shortage of water is there. Tankarani udak galun Anjuna Vagator Shapora is living purely on tanker water. Coastal belt of Kalangut Baga साईड इज लिव्हिंग ऑन टँकर वॉटर. आसगाव ऑल्सो इज लिव्हिंग ऑन टँकर वॉटर. सो असे कितलेच आणि भागात टँकरचेच उदक सप्लाय जाता. सो त्या खातीर हे वॉटर हार्वेस्टिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, वीच कॅन गीव वॉटर एटलिस्ट टू 6 months. सो महिन्यां तरी उदक हे वॉटर हार्वेस्टिंग पोंडांसून दिवंक शकतले जो तर गव्हर्नमेंट असे प्लॅन करीत जाले. आणि हे प्लॅन करपाची गरज हा. जे आम्ही आधी मनोहर पर्रीकर आणि हा जेव्हा डिबेट करताले की गार्बेज ट्रीटमेंट प्लांट खूप येतो, आम्ही सांगले आमच्या कलंगुटात घाल. कित्याक सांगले आम्ही? कित्याक वर नीड ऑफ द आवर आलो. कोस्टल बेल्ट ऑफ एंटायर स्टेट ऑफ गोवा रिक्वायर्ड अ मॉडर्न गार्बेज ट्रीटमेंट प्लांट, जो आम्ही घातला थिंगा 250 tons पर डे. सो तशा खातीर आमकां वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स आता आम्ही जो घालता ऑन टॉप दॅट इज इन ऑन द पिलेन प्लेटो इन द इंडस्ट्रियल एस्टेट जस्ट आउटसाईड डेअर इज वॉट इज वॉटर विच वील कम फ्रॉम तिलारी. ज्या दिसा तिलारीचे काम सुरवात जाता म्हणजे रिपेरिंग अँड ऑल द चॅनल वील स्टॉप, मागीर उदक आसचें ना, दॅट लायन वील गो ड्राय. सो त्या खातीर दुसरे प्रोविजन करपाची आमकां गरज हा इन द नियर फ्युचर. दीस इज आय थिंक दीस इज देअर प्रायम मिनिस्टर ऑलवेज टॉक्स अबाउट वॉटर हार्वेस्ट पॉन्ड्स making provision for the generation next for water bodies, water harvesting, ye important ha. So violence chala anjana to tumhi kasa koyta tourism je je ani twisty pasun yeta koi tourism tourist ne marla ani koi tourist ne marla ani mai dekhne kela.
सी तो इन्सिडंट जो जाला ट्युरिस्टाचे आणि तो लोकल बॉय हू वॉज वर्किंग इन द हॉटेल त्यांच्या भितर पहिलो आर्ग्युमेंट झाला, म्हणजे बारीक गोष्टी खातीर आर्ग्युमेंट झाला आणि तो नाका म्हणून मॅनेजरान दिसता त्याला सांगले तू घरा वस आणि तो बाहेर रावलो त्यांना ती कोण कस्टमर बाहेर येता आणि त्याला पहिलो मारतात कोडो घेऊन, म्हणजे त्याच्या हातीक कोडो आलो तर कोडो मारतात त्याचे तोपले, थिंगासून ती झगडी स्टार्ट जाता. तो फाईट वॉज स्टार्टेड फर्स्ट बाय द ट्युरिस्ट, बट आय एम नॉट ब्लेमिंग एन्टायरली ऑन द ट्युरिस्ट. सगळ्यांची मिस्टेक आहा, आमच्या लोकलाची मिस्टेक आहा, अशा झगडी जावंक जायना, मारामारी जावंक जायना. इट सेंड्स अ रॉंग सिग्नल अक्रॉस द ग्लोब. गोवा इज द सेफस्ट ट्युरिस्ट डेस्टिनेशन इन इंडिया टुडे. आम्ही तरी सगळे लोक डायरेक्ट म्हणतात अँड जो कस्टमर येतात ट्युरिस्ट येतात अतिथी देव भव ज्यांना आम्ही म्हणतात दॅट कस्टमर इज लाईक गॉड अँड वी हॅव टू ट्रीट हिम लाईक गॉड. त्याला मारप ना. खूप फाटी कस्टमर चुकता, खूप फाटी कस्टमर ड्रंक असता, म्हणजे येले काय रेस्टॉरंटात बसता बारात बसता पियेता बाहेर येऊन झुगडी करपाचो प्रयत्न करता लोकलाकडे. आणि लोकलांनी मातशे अंडरस्टँड जावपाची गरज आहे की जाता तितलो कस्टमरक शांत करपाक जाय आणि त्याला टॅक्सीत बसून इमिडिएटली धाडपाक जाय त्याच्या हॉटेलात मी रावता पहिली. झुगडी जावंक पडना, झुगडी जायत जाल्यार गोंयचे नाव बदनाम जाता ऑन एन्टायर सोशल मिडिया. आता ती दुसरी स्टोरी भायर सरली जेन्ना फुटेज भायर सरली की तो येऊन त्याच्यावर कोडो घेऊन त्याला मारता त्यांना आता लोकलांनी आता पहिला लोकलांनी पहिला आणि इंडियेच्या लोकांनी पहिला, बट द फर्स्ट स्टोरी वेंट आउट व्हायरल दॅट ट्युरिस्ट इज बिंग हिट इन द स्टेट ऑफ गोवा, ट्युरिस्ट इज असॉल्टेड व्हेरी बॅडली इन द स्टेट ऑफ गोवा. इट इज रिअली सॅड अँड इट सेंड्स अ रॉंग व्हेरी रॉंग सिग्नल. हा असे जाऊचे न्हू ही माझी सारखी विनंती आहे सगळ्या आमचे स्पेशली युथाकडे यंगस्टर्स. देर शुड नॉट बी अ फाईट बिटवीन अ लोकल अँड अ ट्युरिस्ट. या संदर्भात फायनली झुगडी जाता.